मित्रांनो, आता इथे आम्ही स्टुडिओमध्ये आलेलो आहे. हे बघा, ते तुषारचे पप्पा आहेत. तुषार आहे, ते बघा तिकडे व्हॉइस आर्टिस्ट आहे. तू म्हणतो ते बरोबर आहे. एचडीएमआयचा प्रॉब्लेम आहे. नो वन सेट. पहिल्यांदा स्टुडिओमध्ये आले तू रे? दुसऱ्यांदा आले. हा, तुम्ही दुसऱ्यांदा. चला बघा, व्हॉइस आम्ही पहिल्यांदाच आलो. चला, अरे ऍक्टर आहे तो मराठीचा. मग अरे मग तोच ऍक्टर ऍक्टर आहे तो बाबा. ऍक्टर आहे ते. कोणाला? हट. हा, अरे ऍक्टर आहे ते. अरे दादा, यांचं नाव काय रे ऍक्टरच? हा, हे सायलेंट करा मोबाईल वर, नाही तर वाट लागेल. मध्ये आवाज आला तर. हॅलो हॅलो. हा हॅलो. ओके, मला एकदा लेवलच आहे. सुस्वागतम सुस्वागतम. पारशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घाटकोपर आपल्या सुवर्ण राजाच्या दरबारात तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. ओके, करिए. या, गो. सुस्वागतम सुस्वागतम. पारशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घाटकोपर आपल्या सुवर्ण राजाच्या दरबारात तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. चला तर पाहूया एका काळातलं सुंदर असं जग. आपल्या भारताची ओळख हिरव्यागार जंगलांनी ही एक भयानक समस्या बनलेली आहे. मनमोहन, आजकाल परिस्थिती बदललेली आहे. जागतिक तापमान वाढ किंवा घन जंगलांची बेसुमार तोड आणि इंधनाचा वापर आपल्या भारतात ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. तसंच पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. तसंच उन्हाच्या तीव्र लाटा, वेळेवर न येणारा पाऊस आणि सततचे पूर यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. करूया जरा एक मिनिट खाली. तोंड द्यावं लागत आहे. हा, वेळेवर तीव्र लाटानंतर घे यासारख्या समस्यांना. नाही नाही नाही, तिथनं गडबड होईल. त्याच्या जर आली वेळेवर उन्हाच्या तीव्र लाटा जावं लागेल. एकदा तिला आणि हे थांबवणं खूप गरजेचं आहे. ना खाल्लं दाराचा आवाज आला. ठीक आहे ठीक आहे. आणि हे थांबवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर खूप साऱ्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल. पण घाबरू नका मित्रांनो. कोण तो गेला वाटतं चहावाला? चहा ठेवून. हा, ये बोले. घाबरू नका मित्रांनो, या समस्येवर आपण उपाय करू शकतो. चला तर मग आपण काय करू शकतो ते पाहूया. वृक्षारोपण, जास्तीत जास्त झाड आहेत. हा पर्यावरणाचा पर्याय नाही, तो पर्यावरण रक्षणासाठी करू शकतो. हा, असं करूया. चालेल. जलऊर्जा करेक्ट. याच्यानंतर जलऊर्जा हे पर्यावरण रक्षणासाठी उत्तम पर्याय आहेत. आणि हो, रिसायकल्ड आणि रियुज्ड प्लास्टिकचा वापर कमी करा. पर्यावरणाबद्दल जागरूकता पसरवा. आपल्या मुलांना निसर्गाचं महत्व सांगा. त्यांना पर्यावरणाची काळजी घ्यायला शिकवा. मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंगला सामोरं जाणं हे आपल्यासाठी एक आव्हान आहे. आणि हे जर पार पडलं नाही तर एक काळ येईल आपल्या एक काळ असा येईल करूया तर एक काळ असा येईल हे आपल्यासाठी एक आव्हान आहे आणि हे पार पडलं नाही तर आपल्यावर एक काळ शकतं. म्हणून
आपण सर्वांनी एकत्र येऊन हे आव्हान पार पाडलं पाहिजे. चला तर मग पारशी वाडीच्या राजाला वंदन करत आपल्या भारताला पुन्हा हिरवागार आणि समृद्ध बनवूया. बोला तर पारशी वाडीच्या सुवर्ण राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. सर शेवटचा क्लिप झालाय. हा मला वाटलंच. गेन कमी करू की नको? मी मागे जाऊ. ओके. पारशी वाडीच्या सुवर्ण बोला तर पारशी वाडीच्या सुवर्ण राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. सर फक्त मोर्या लास्ट ना? दोन्ही. ओके फक्त मोर्या. गणपती बाप्पा मोर्या. मंगलमूर्ती मोर्या. ठीक आहे, डन. हॅलो. झालं आता ऑडिओ घेतलं की झालं. Именно я ценю мира, я помню только пин-код, мы спали.